की अरानीला टार्गेट केले का? आपण नक्कीच टार्गेट केले, त्याच्यावेळी चोरालाच टार्गेट केलं जात. आपल्याला मतदारसंघामध्ये जाऊन सांगता आलं की आम्ही का जेपीसीची मागणी करतो. पण तितक्याच मी आग्रहाने मी सांगतो की नरेंद्र मोदी जेपीसी मान्य करणार नाही. आम्ही जेपीसी मागितली राफेलवर, नाही दिली. आम्ही जेपीसी मागितली नोटबंदीवर, नाही दिली. आम्ही जेपीसी मागितली जीएसटीवर, नाही दिली. आम्ही जेपीसी मागितले एका रात्रीत तुम्ही लॉकडाऊन केलं त्यावर मागितली, लोक किती पायी गेली, काय झालं, किती प्रेत गंगेत वाहिल्याच्या जेपीसी नाही दिली. त्यामुळे जेपीसी ला सामोरे जातील का पंतप्रधान? मला वाटत हिंमत नाही. आणि म्हणून ते घाबरलेले आहे. त्यानंतर तरी काय मार्ग शोधला? ठीक आहे, विरोधी पक्षामध्येच एकाला सांगावं की काय. त्याचबरोबर दुसरा जो मुद्दा होता की अरानीला टार्गेट केले का? आपण नक्कीच टार्गेट केले, त्याच्यावेळी चोरालाच टार्गेट केलं जात. त्यामध्ये हिंडनबर्गला अब्जावधी कोटीचा फायदा झाला. त्याने काय बेकायदेशीर काम केलं? तो शॉर्ट सेलर आहे, छाती ठोक के बोलताय की आम्ही मी शॉर्ट सेलर आहे. त्यांनी शॉर्ट सेलिंग करून ते पैसे कमवले. आता प्रश्न असा आहे की राहुलजींनी जे प्रश्न विचारले की देशातल्या अनेक क्षेत्र आहेत, त्या 50% भागीदारी गौतम अदानींची आहे. एकदा केंद्र सरकारनं मोदी सरकारने निर्णय घेतला की आपण सगळी विमानतळ खाजगी करायची, 6 विमानतळ खाजगी करायचं टेंडर काढलं. त्यामध्ये अट होती की टेंडर भरायचा अधिकार त्याच कंपन्याने ज्यांना विमानतळ चालवायचा पूर्व अनुभव आहे. अडाणीने कधी विमानतळ बघितलंच होतं फक्त प्रवास. तर नेमकं टेंडरच्या आधी ही अट वगळली गेली की काही गरज नाही अनुभवायची. आणि साईच्या साई विमानतळ एका अडाणीला दिली. कुठे गेलं कॉम्पिटिशन कमिशन स्पर्धा होणे म्हणून असणार काही? अनेक क्षेत्र आहेत, बंदर आहेत, 20 क्षेत्र आहे, बऱ्याचशा कोळसा आयात आहे. कोळसा आयातीचे नियम डिफेन्स मध्ये, त्यामधला चायनीज डायरेक्टर आहे तो कोण माणूस आहे? अनेक प्रश्न विचारले गेले. जेपीसी झाली ते सगळ्या प्रश्नाची उत्तरं द्यावी लागतील. आता कोर्टाची एक समिती गठीत झालेली आहे, कोर्टाला धन्यवाद दिले पाहिजेत की जेव्हा कोर्टाची समिती नेमायचा निर्णय झाला तेव्हा सरकारकडून बंद लिफाफा दिला गेला. ही माणसं आम्ही पाठवतो, यांची कमिटी नेमा. चंद्रचूड अतिशय नम्रपणे ते फाडून टाकलं. मी 6 लोकांची कमिटी देऊ, ती कमिटी नेमली. पण कमिटी चौकशी कमिटी नाही. कमिटी जेपीसीचं काम करू शकणार नाही. आणि शेवटी आपल्या लोकशाहीमध्ये ज्या 3 आपले सरकारचे 3 जे अंग आहेत, कार्यपालिका, न्यायपालिका आणि विधिमंडळ, कार्यपालिकेने कार्य एक्झिक्युशनचंच काम केलं पाहिजे. तुम्ही सरकार चालवायची जबाबदारी सुप्रीम कोर्टाला दिली तर ते बिलकुल योग्य होणार नाही. हे सरकारनंच चौकशी केली पाहिजे, सरकारनंच शिक्षा दिली पाहिजे, सरकारनंच नियामक यंत्रणामध्ये सुधारणा केल्या पाहिजे. आणि ही बाब गंभीर काय आहे, हिंडनबर्ग रिसर्च गंभीर काय आहे, हा आरोप आहे फक्त अडाणीवर नाही आहे, तर हा आरोप आहे तुमच्या देशातल्या आर्थिक नियामक संस्थांच्यावर आरोप आहे. तुमच्या संस्था काय करत होत्या? सेबी काय करत होती? रिझर्व्ह बँक काय करत होती? डिपार्टमेंट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स काय करत होतं? हा आरोप आहे. त्यामुळं भारतातल्या गुंतवणुकीवर परिणाम होणार आहे, कारण या संस्थांच्यावर सरकारचा दबाव आहे असं स्पष्टपणे त्या अहवालात म्हटलेलं आहे का नाही? निश्चितच आहे. त्या प्रश्नाला तुम्हाला उत्तर द्यायचे नाही. उत्तर तुम्हाला आज जरी तुम्ही जेपीसी टाळली किंवा चौकशी जनतेच्या कोर्टात तुम्हाला द्यावी लागते उत्तर. आणखीन एक दुसरा मुद्दा केला की काय काय मुद्दे काढले बघूया. ईव्हीएमचा मुद्दा काढला की ईव्हीएम चांगला आहे वाईट आहे वगैरे. काँग्रेस पक्षाचे मगाशी नानाभाऊंनी पत्रकार परिषदेत सांगितल्याप्रमाणे स्पष्ट भूमिका आहे की ईव्हीएम मध्ये काय फॉल्ट आहे काय नाही ते तज्ज्ञ बघतील, काय करते बघते. पण शेवटी निवडणूक यंत्रणा ही संपूर्णपणे निपक्षपाती विश्वासार्ही असली पाहिजे ही जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे, ते फ्रॉड आहे की नाही आम्हाला माहित नाही, पण आमचा त्या यंत्रणे विश्वास नाहीये, म्हणून तुम्ही पेपर बॅलेट. हे पेपर बॅलेट कोण निवडून आलं कोण पडलं यामध्ये जाऊ नका. कालच बांगलादेश सरकारने त्या देशातले इलेक्ट्रॉनिक ईव्हीएम बंद करून पुन्हा पेपर बॅलेट खेळायचा निर्णय घेतलेला.